शिवसेना आमदार अपात्रतेवर आजची सुनावणी संपलेली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष झालेली आहे. राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. तर एकनाथ शिंदे यांचीच मुख्य नेता म्हणून निवड झाल्याचं शेवाळे यांनी सांगितलंय. शिवसेना कार्यकारिणी बैठकीवरून शेवाळेंना सवाल विचारण्यात आले. दरम्यान विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये सुनावणी दरम्यान नाराज झाले. वारंवार तोच प्रश्न विचारू नका, वेळ घालवू नका. ज्या प्रश्नांची उत्तरं मागे देण्यात आलेली आहे तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका असं अध्यक्षांनी वकिलांना सांगितलंय. सुरुवातीला मी शेवाळे साहेबांची साक्ष घेत होतो, मराठीत घेत होतो. काही प्रश्न योग्य वाटले नाही, प्रश्नांची उत्तरं योग्य वाटली नाहीत, ते परत परत तीच प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात, त्यामुळं आम्हाला त्यांना ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. आता शेवाळे साहेबांची आज साक्ष कम्प्लीट होऊ शकली नाही, कारण त्यांनी असं कारण दिलं की ते काही चीपमध्ये काही सांगितलं त्याचा त्यांना अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मंगळवारी साहेब येतील सकाळी, त्यावर त्यांचं पूर्ण होईल. जी कॉन्स्टिट्युशन आहे, कॉन्स्टिट्युशनमध्ये अमेंडमेंट केल्यानंतरच मुख्य नेत्यांची निवड झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची त्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्य नेता म्हणून निवड झाली. या संदर्भात आता माझी साक्ष चालू आहेत, त्यामुळे साक्ष चालू असल्या कारणामुळे ज्या काही गोष्टी आहेत ती मी त्यांच्यासमोर नमूद करेन. कायदेशीर दृष्टिकोनातून त्या योग्य ठरतील. दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये देवदत्त कामत यांनी राहुल शेवाळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. सुनावणीत नेमकं काय झालं आपण बघूयात. तुम्ही कधी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची बोलवण्याची विनंती केली का? तर राहुल शेवाळे हो अनेकदा असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. कोणत्या अधिकाऱ्यानं तुम्ही ही विनंती उद्धव ठाकरे यांना केली असा सवाल होता. त्यावरती लोकसभा सदस्य म्हणून मी ही विनंती केली असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. सर्व शिवसैनिकही त्यांना ही विनंती करत होते का असा प्रश्न होता. त्यावर ठाकरे कुणालाही भेटत नव्हते, शिवसेनेत अशी कोणतीही प्रक्रिया नाही असं राहुल शेवाळे म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनीच ती राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक का बोलवायची असा सवाल होता. तर त्यावर ही परंपरा होती, बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून ही परंपरा आहे असं राहुल शेवाळे म्हणाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचा पाठिंबा नव्हता हे खरं आहे का असा सवाल होता. तर त्यावर नाही, हे खरं नाही असं उत्तर राहुल शेवाळेंनी दिलं. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये नेतेपदी निवड उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी 2018 रोजी केली, तर यावर तारीख आठवत नाही असं उत्तर राहुल शेवाळेंचं आहे. एकनाथ शिंदे यांना कुठल्याही शिवसेना लोकसभा सदस्याचा 20 जून 2022 आधी पाठिंबा नव्हता. तर त्यावर राहुल शेवाळे यांनी नाही, हे बरोबर नाही असं उत्तर दिलं.